माय फ्रेंड्स, वेलकम टू शुगर अँड स्पाइस किचन। आज आपण बघणार आहोत सुरमई कालवण। आपल्याला सुरमईचे तुकडे मॅरिनेट केलेले हिंग हळद तिखट करी मसाल्यानी, आणि करीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि 3 छोट्या मिरच्या। कढई तापवत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकणार। तेल तापलं की त्याच्यामध्ये हिंग हळद 1 चमचा करी मसाला आणि सुरमईचे मॅरिनेट केलेले तुकडे थोडेसे ते परतून घ्यायचे आपण, ज्यामुळे त्याला एक खमंगपणा येईल। आता हे परतून झाले, त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलंय कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि मिरची, हे वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार। वाटण करताना मी नेहमीप्रमाणे सांगते तसं 1 चमचा तुम्ही बेसन किंवा तांदळाचं पीठ ह्याच्यात घालायचंय की ज्याच्यामुळे त्याला एक थिकनेस येतो। ह्याच्यामध्ये चिंचेचा गोळ पण घालायचा आहे, त्याच्यामुळे एक वेगळा आंबटपणा त्याला येईल। आणि एक ग्लासभर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। पूर्ण कालवण व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आता त्याला छान उकळी येऊ द्यायची। याला उकळी आलेली आहे, ह्याच्यात 2 आमसुलं सोडायचे आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं। आणि आता हे व्यवस्थित आपल्याला झाकण देऊन 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय। आता आपलं 10 मिनिटं छान हे शिजलेलं आहे, व्यवस्थित सुरमई ह्याच्यामध्ये शिजलेली आहे। आणि याला गार्निशिंगसाठी आता आपण वरनं कोथिंबीर टाकणार आहोत। आपण तांदळाच्या भाकरीबरोबर, कुठल्याही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर आपण हे कालवण अतिशय मस्तपैकी एन्जॉय करू शकतोय। थँक्यू।